आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉइंट आणि सभा मंडप हे पनवेल कोळीवाड्याची शान आहे, असे गौरव उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी कामांच्या शुभारंभावेळी काढले. तर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल कोळीवाड्यासाठी आणखी एक मच्छी मार्केट उभारून स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन केले. पनवेल महानगरपालिकेच्या निधीमधून पनवेल कोळीवाड्यात आई जरी मरी खुले सभा मंडप तसेच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आई एकविरा मातेचे तैलचित्र आणि सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागण्यासाठी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानुसार या कामांचा शानदार शुभारंभ सोहळा गुरुवारी पनवेल कोळीवाड्यात आयोजित केला होता. यावेळी सेल्फी पॉइंट आणि सभा मंडपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तर आई एकविरा मातेच्या तैलचित्राचे माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर खजिनदार संजय जैन, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, अर्चना ठाकूर, मयुरेश किस्मतराव, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, हारू भगत, कोळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी यांच्यासह पदाधिकारी, कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसं आपल्याला चांगलं या ठिकाणी चित्र भिंतीवरती दिसतंय, मंच उभा राहिला इथं, या ठिकाणी सेल्फी पॉईंट झाला, तसं प्रत्येक घराघरामध्ये हे चित्र दिसू शकतं. कोळीवाड्यातली अनेक लोक ही या ठिकाणी स्वाध्याय परिवाराची दीक्षा घेतात आणि स्वाध्याय परिवाराच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात देशात अनेक ठिकाणी जातात. त्या स्वर्गीय पांडुरंग शास्त्री आठवलेंनी आपल्याला निर्व्यस्ती राहण्याची दीक्षा दिलेली आहे. मला असं वाटतं की ही दीक्षा आपल्याला अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे. आज इतका चांगला हा परिसर आहे, हा परिसर जर स्वच्छ राहिला तर तो सुंदर दिसणार आहे. तो स्वच्छ राहण्यासाठी सुद्धा महापालिका प्रयत्न करेल, आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये आपलं योगदान देण्याची आवश्यकता आहे. पंच कमिटी ही सातत्यानं आपलं मच्छी मार्केट आणि सगळा परिसर चांगला राहावा याच्यासाठी प्रयत्न करते. कोळीवाड्यामधले वेगवेगळ्या पद्धतीचे सण साजरे व्हावे याच्यासाठी प्रयत्न करते आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आपला मनापासून अभिमान आहे. एक आजचा योगायोग असा आहे की आज 22 फेब्रुवारी तारीख आहे, बरोबर एक महिन्यापूर्वी 22 जानेवारी तारीख होती. प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये बनलं त्या दिवशी प्रचंड असा उत्सव आपला कोळीवाडा आणि परिसरामध्ये साजरा केला गेला. आपली पालखी या जरीमरी मातेच्या मंदिरामधून निघालेली होती आणि तिथून ती पनवेल शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेली होती. भाविकपणा, श्रद्धाळूपणा या कलेच्या बाबतीमध्ये आपण कुठेही या ठिकाणी कोळीवाडा मागे नाही. परेश ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे हा कलेचा वारसा पुढच्या पिढ्यांना जर आपल्याला द्यायचा असला तर निर्व्यसनीपणाचा वारसा सुद्धा आपल्याला पुढच्या पिढ्यांना दिला पाहिजे. आम्ही सांगतो या इथे आणखीन आणि आणखीन मच्छी मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी इथं प्रयत्न चालू आहेत आणि त्याच सोबतीने जेव्हा मच्छी मार्केट सांगतो या इथं आणखीनचे उपलब्ध करून देताना आपल्या ज्या कोळी आहेत त्यांनाच हा व्यवसाय सुद्धा भेटावा, म्हणजे जेणेकरून हा मच्छी मार्केट आहे हा सुद्धा चालू राहील आणि नवीन मच्छी मार्केट सुद्धा इथं बनतील आणि त्याचा फायदा मग आता ज्या प्रकारे पनवेलचा विकास होतो आहे आणि त्याच प्रकारे आपण पाहतोय की कशा प्रकारे दापोली, पारगाव, करंजाडे आणि इतर त्याचबरोबर उलवा या इथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॉलनी या तयार होत आहेत. हा मार्केट आहे हा सुद्धा आपल्याकडेच राहावा यासाठी म्हणून आपण नवीन आपण मच्छी मार्केट बनवत आहोत, जेणेकरून हा मच्छी मार्केट सुद्धा तसाच राहील, येथे बसणाऱ्या कोळींना सुद्धा येथे धंदा भेटेल आणि त्याचप्रमाणे नवीन गिराईकांना सुद्धा मच्छी मार्केट इथं आणखी नवीन मच्छी मार्केट उपलब्ध होईल आणि जेणेकरून ह्या सर्वांचा आपल्याकडे मग सांगता तो मार्केट आपल्याकडे येईल आणि त्याच्यामुळे सांगता जे सांगता अन्न पदार्थाची सुरक्षितता आहे
ती चांगली राहील, याचा दर्जा आहे तो चांगला राहील, आणि पनवेलकरांना या कोळीवाडवरती असलेला विश्वास हा पुढे काळ सुद्धा तशाच प्रकारे टिकून राहील, त्यांची सेवा करता येईल, या दृष्टीने हे सर्व प्रयत्न चाललेले आहेत. आपलं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे. माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर असतील, माननीय अनिल भगतजी असतील, दर्शनताई असतील, त्या सोबतीने राजू सोनीजी असतील, पवन सोनी असतील, रुचिता लोंढे असेल, मी स्वतः असेल, या इथं ज्या ज्या वेळेला मच्छीमार आपल्या कोळीवाड्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या या उभ्या राहिलेल्या आहेत त्यावेळेला हे सर्वजण धावून आलेले आहेत. पुढील काळात सुद्धा अशाच प्रकारे धावून येतील. आपल्या सहकार्याची, आपल्या विश्वासाची आवश्यकता आहे. पुढील काळ सुद्धा आतापर्यंत जसा आपण विश्वास ठेवलाय, पुढील काळ सुद्धा असाच विश्वास आपण ठेवाल, असंच सहकार्य चालू ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.